आता बातमी आहे तुम्हाला जीवनाकडे सकारात्मकपणे पाहायला लावणारी एक हात आणि पायाने आधू आणि पोलिओने ग्रासलेले असताना देखील वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी हाताने सत्यविनायक ही पोती लिहिणाऱ्या प्रभा शांताराम रिजबुड यांची प्रभा शांताराम रिजबुड या डॉक्टर विश्वनाथ रिजबुड यांची आई असून अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी गजानन विजय आणि श्री सत्यविनायकाचे त्या करतात त्याचप्रमाणे स्वतः वाती वळून घवल्यांच्या खिरीसाठी घवले करून त्या लोकांना सप्रेम भेट देतात एक पाय आणि हात निकामी असताना अतिशय जिद्द आणि चिकाटीने त्या सर्व कुटुंबाला एकत्र बांधून आहेत कुटुंबीय आणि पंटी स्वरा रिसबूड बरोबर आनंदात क्षण व्यतीत करत आहेत जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस अशक्य गोष्टी शक्य करू शकतो आणि वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी एका हाताला आणि एका पायाला पोलिओने ग्रासलेलं असताना देखील हातांनी सत्यविनायक लिहून काढलेल्या अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या प्रभा शांताराम रिजबुळ ह्या आजींशी आज आपण बातचीत करणार आहोत नमस्कार आजी नमस्कार तुमचं वय अठ्ठ्याऐंशी आहे तर एका हाताला पोलिओ असतानासुद्धा तुम्ही सत्यविनायक लिहिलं तर त्याविषयी काय सांगाल काही नाही मला स्फूर्ती झाली म्हणून मी लिहिलं एक पाय आणि एक हात आधू असताना तुम्हाला इतका सकारात्मक जगण्याचा दृष्टिकोन कसा काय आहे त्याविषयी काय सांगाल आता माझे खरं म्हटलं सांगितलं तर सुषमा आणखीन माझा लेख माझ्या पाठीशी उभी आहेत ते मला प्रोत्साहन देतात त्या दोघांनी त्यातल्या त्यात सुषमाने फार प्रोत्साहन दिलं मला वाटी करायला गवले करायला सहज तिला म्हणायला गेले की करू का ग बाई तर म्हणाली का खुशाल करा मला माहिती नव्हतं ही माझी मुलाखत तुम्ही घेणार आहात म्हणून मी आपले सहज वेळ जायचं साधन म्हणून केलेलं पण पन... तुम्ही वाती आणि गहुले करता आणि ते सगळ्यांना फ्री भेट म्हणून देता आजकाल कोणी कोणाला इतकं जग प्रॅक्टिकल आणि धकाधकीचं झालं आहे की कोणी कोणाला काही भेट म्हणून देत नाही तर हे कसं काय सुचलं किंवा याच्या मागचं कारण काय कारण काही नाही सहजच आपलं वाटलं मला की आपलं काहीतरी लोकांना आठवण पाहिजे आपली की आपण काहीतरी करतोय आणि काहीतरी त्याला प्रेरणा मिळायला पाहिजे की हो एवढ्या वयात सुद्धा एवढं मनुष्य करू शकतो मग तुमच्यासारख्या लोकांनी करायला काहीच नाही आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की थोडं अपयश जरी आलं तरी लोक लगेच टोकाची भूमिका घेतात आणि पण तुम्हाला एक हात आणि एक पाय अधू झालेला असताना देखील तुम्ही एवढं सकारात्मक जगता तर त्यामागची प्रेरणा तुमचं इन्स्पिरेशन काय आहे तसं सांगायला गेलं तर थोडंसं या दोघांचं आणि माझ्या मिस्टरांचं त्यात सहकार्य जास्ती होत ते मला नेहमी सांगायचे तुझा पाय आधो असला तरी चालेल मला काय बाई ठेवायला काहीच हरकत नाही पोळ्याला तू तुझं करून दाखव काय असेल ते त्यांची जास्ती मला प्रेरणा झाली ते माझ्या पाठीशी नेहमी उभे राहिले आज असते तर त्यांना जास्ती कौतुक वाटलं असतं कुटुंब व्यवस्थेविषयी तुम्ही काय सांगाल माझ्या पाठीमागे खरं म्हटलं तर माझी सुनबाई सुषमा आणखीन माझा लेख विश्वास, विश्वास। त्याला मी कौतुकाने विश्वासच म्हणते नाव त्याचं विश्वनाथ आहे पण मला आपलं काहीतरी नावाने हाक मारायला आवडतं निरनिराळ्या नावाने म्हणून मी तिला आपला विश्वास म्हणते चिरंजीव म्हणते आणि त्याने मला दोघांनी प्रेरणा दिली की काहीतरी तू बोल काहीतरी तू तु कर तर तुला काहीतरी हि अरे म्हटलं या वयात मी काय करणार नाही मला काही शिक्षण झालेलं पुर तुमच्या मी शिक्षण शिकले का माझी मुलाखत कसली घेता मला काही मुलाखत देता यायची नाही तू करत प्रयत्न तू करत प्रयत्न करून तू पाठी म्हातारपणी वृद्धाश्रमात आई वडिलांना ठेवणारे अनेक मुलगा आणि मुलगी आपण बघतो अनेक पालक आपण बघतो की त्यांच्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांना इतकाही वेळ नसतो की ते आपल्या आई वडिलांना सांभाळू शकतील पण डॉक्टर विश्वनाथ रिजबुड यांनी त्यांच्या आईला सांभाळलेलं आहे आणि त्याही आजही घराच्या त्या, त्या प्रमुख आहेत कुटुंब व्यवस्थेचा एक वात्सल्यपूर्ण संदेश यातनं आपल्याला मिळतो कॅमेरामॅन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेंदळे दिनमान न्यूज पुणे